पहिला टेबल लागलेला आहे आपला, अजून तंदूर मध्ये जाळ आहे, पण रोट्या मारू शकतोय आपण, एवढं पण वरती जाळ नाही आहे. ही तर आता सुरुवात झाली आहे, आता 9:45 वाजले असतील. अजून इथून पुढे हा बाजार वाढतच जातो. हा ऑटोचा काहीतरी सीन झाला आहे, तो ऑन ऑफ होतोय, त्याच्यामुळे आता ऑटो मॅन्युअल मोडमध्ये टाकलाय आणि आपण मॅन्युअली चालू केले मोटर. ही आपली पहिली ऑर्डर म्हणते चिकन मसाला, 2 थाळ्या आहेत. आणि ह्या 2 आहेत आपल्या चिकन मसाला थाळ्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी आहे मुरबुडमध्ये, इथला आपला तो आठवडी बाजार भरतो मंगळवारी. तिथे मी काही किरकोळ बाजारासाठी आलो होतो आणि आता 9:45 वाजले. इथं नुसती सुरुवात आहे, इथून पुढे हा बाजार भरतच जातो. फुल गर्दी होते आणि इथे चालायला पण अक्षरशः जागा नसते, एवढा हा बाजार भरलेला असतो दर आठवडी. आणि आता पहिला फक्त हा एकमेव बाजार होता, आता प्रत्येक गावामध्ये थोडंफार माळावं मिळतं. मित्रांनो, मार्केट वगैरे घेऊन आल्यानंतर आता आम्ही आलोय हॉटेलमध्ये. आता लाईट आहे, मगाशी गेली होती, आता मी चाललोय पाणी चालू करायसाठी. पाणी हॉटेलमध्ये भरायचं, त्याच्यासाठी एफएसआय घेतलेले आहेत. एफएसआयचं जे प्रकरण होतं ते अजून पण चालू आहे कंटिन्यू. पाणी फक्त हॉटेलसाठी चालू करतोय मी, आणि त्या व्यतिरिक्त मोटर पंप तो बंदच आहे. पाऊस पडला 2-3 दिवस, त्याच्यामुळं ते ज्यांचं शेत आहे, ज्यांना पाण्याची गरज आहे, त्यांना ते पावसाच्या पाण्यामुळे ती गरज पडली नसावी कदाचित. पण आता आहे बाहेर ऊन, तुम्ही बघू शकता बाहेर ऊन पडलंय. आणि असं 2-3 दिवस ऊन राहिलं तर पाण्याची गरज पडणार आणि त्याच्या वेळेला मग ह्या फिजा त्यांना आटवणार आणि त्यानंतर होणार एक मोठं प्रकरण. ते पण बघायला विसरू नका, ते ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात येईल. बाकी आता मी जातोय पाणी भरायला, त्याच्यानंतर मग पाणी वगैरे भरून झाल्यानंतर मग आपण जेवणाला सुरुवात करणार आहोत. आता पावसाला 2 दिवस झालं, उत्संती मिळाली आणि त्याच्यानंतरही बऱ्यापैकी रानं तयार करायला चालू झालं. आता ही माळ रानं जी आहेत तर लवकर घात येणार आहे, तिथं असं रानं तयार झालं. बाकी जसं आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, आमची शेती जी ओढ्याची वगैरे आहे ती अजून पण त्याला घात नाही, अजून पण तिकडे नांगरट चालत नाही. आजचा असा उद्या दिवस जर गेला उन्हातला, परवा तिकडे निश्चितच तिकडल्या रानानं काम चालू होईल. आता काल आणि आज या 2 दिवसामध्ये माळ रानं जेवढे आहे तेवढे सगळे तयार करून घेतलेत बऱ्याच लोकांनी. तर ह्या 2 पट्ट्या तुम्ही बघू शकता सगळे तयार झालेले आहेत. आणि ही आपली मोटर चालू झाली. हे ओढ्याला पण कॅनॉलला पाणी सोडलेलं आहे, पाणी खेचलंय का नाही बघायचं आहे. पाणी पडताना तर दिसतंय पाणी खेचलंय. 10 मिनिटामध्ये भरेल पाणी, त्याच्यानंतर आपण ही बंद करून जाणार आहोत. बॅड लक, लाईट गेली. गुड लक, परत लाईट आले. हाच विषय इकडे लाईटीचा, कधी जाईल कधी येईल काही सांगता येत नाही. परत गेले, मला खेळ मांडलाय आमच्या बिझनेसचा. महावितरणकडून त्रस्त आहे, बाकी व्यवसायाला काही इथे अडचण नाही. आता लाईट परत कधी येते माहिती नाही. तर मित्रांनो, महावितरणकडून नाही ऑटोकडून त्रस्त झालो होतो. हा ऑटोचा काहीतरी सीन झाला आहे, तो ऑन ऑफ होतोय, त्याच्यामुळे आता ऑटो मॅन्युअल मोडमध्ये टाकला आहे आणि आपण मॅन्युअली चालू केले मोटर. 10 मिनटं चालू ठेवणार आणि बंद करणार. पाणी भरलेलं आहे, आता ही मोटर आपण बंद करणार आणि जाणार आहे हॉटेलवरती, कारण बरीचशी कामं पेंडिंग आहेत, जेवणाला अजून सुरुवात केलेली नाही. आणि ठरल्याप्रमाणे या फिजा पण काढून घ्याव्या लागतील.
तर मसाला बनवायला सुरुवात केलेली आहे आपण. ही आता नॉनव्हेजचा मसाला बनवतोय. सगळे मसाले झाल्यानंतर मग आपण जेवणाला सुरुवात करणार. अजून शाकाहारी जेवण पण चालू केलं नाही, कारण पहिला सर्व मसाले करून घेतोय आपण. मित्रांनो, 6:15 वाजलेत. आपण आता सेटअप वगैरे लावलेला आहे, जेवणाची तयारी झालेली आहे बऱ्यापैकी. अजून तांबडा आणि पांढरा रस्सा, अळणी रस्सा बाकी आहे बनवायचा आहे, आटा लावायचा, तंदूर पेटवायचं, अशी कामं आहेत पेंडिंगमध्ये. पण आता मी चालू आहे आपला जो स्टडी स्टाफ आहे त्यांना आणण्यासाठी. बाकी बाहेरचा सेटअप वगैरे लावलेला आहे. आपल्याकडे जो स्टीवर्ड आहे बाहेर सर्व्हिसला मेंबर, तो काही दिवस येणार नाही. त्याचा काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम आहे, इश्यू आहे. फोन आला होता सकाळी, तर तो काही दिवस येणार नाही आहे अनिश्चित काळासाठी. मग त्याला आपण माहिती नाही नेमकं किती दिवस तो राहणार आहे. त्याच्यामुळं थोडीफार तयारी करून ठेवावी लागणार आहे, पूर्वतयारी म्हणतात त्या प्रकारे. आणि बाहेरची सर्व्हिस मलाच बघावी लागणार आहे, आतमध्ये रोटी वगैरे हँडल करून बाहेरचं सर्व बघावं लागणार आहे. त्यासाठी जी तयारी असते थोडीफार आपण करून ठेवतो, त्याच्यामुळं ती अवघड नाही जाणार आहे, होईल सगळे मॅनेज व्यवस्थित. काल जसं मॅनेज झालं तसंच. बाकी जास्त गर्दी झाली तर वडिलांना फोन केला, ते येतात 5 मिनिटांमध्ये, तसं आहे आपल्याकडे. बाकी आता तो येईल 2-3 दिवसांमध्ये येईल, मे बी 4-5 दिवस लागेल त्याला येण्यासाठी. तो आल्यानंतर मग बाकीचं सगळं सुरळीत होईल. आणि आत्ता 1-15 दिवस त्याच्यानंतर पाऊस चालू झाल्यानंतर तसंही आपल्याला ग्राहक कमी होणार इकडे पावसामुळे. पण बघू, त्यावेळेला माझा प्लॅनिंग पण आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये पूर्ण सकाळ ते संध्याकाळपर्यंत हॉटेल चालू ठेवायचं. कारण सकाळी मे बी 1-2-4 ग्राहक जरी झाले आपल्याकडं, 2-4 टेबल जरी लागले, तरी पूर्ण दिवसाचा जो खर्च आहे तो तरी निघून जाईल त्याच्यामध्ये. आणि बाहेर जे पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर जे पडणार आहे ते जास्त जास्त 4-व्हीलरमध्ये असतात. आणि निश्चितच जेवण ते हॉटेलमध्ये करतात, कारण बाहेर बसून जेवायला तशी परिस्थिती नसते. त्याच्यामुळे त्या दिवशी मी पावसाळा चालू झाला की सकाळी हॉटेल चालू ठेवणार आहे. बाकी ही लाईट ऑन आहे, ते आपलं चार्जिंगचा बल्ब आहे, तो चार्जिंग व्हावा याच्यासाठी आम्ही चालू करून ठेवले. कारण लाईटीचा काहीच भरोसा नाही आहे, सिंगल फेजमुळं मोटरी वगैरे चालू झाले तर आम्ही बंद करणार म्हणून सांगतायत ते. बाकी मी परवा तुम्हाला बोललो होतो ह्या गोष्टीपासून मी अलिप्त आहे. ह्याच्यामध्ये आता प्रॉब्लेम ह्याचं काय सॉल्युशन निघणार आहे किंवा काय होणार आहे त्या गोष्टी मी व्लॉगमध्ये बोलणार नाही. ज्या दिवशी परमनंट सोल्युशन होईल बाय चान्स, तर त्या दिवशी मी तुम्हाला नक्की अपडेट देईन. आता आपण जाऊया स्टाफ आणायचं, त्यानंतर बाकीचं राहिलेलं जेवण कम्प्लीट करू. बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन केलेले आहेत, तर संध्याकाळचं वातावरण बघा किती मस्त आहे. 7:30 वाजलेले आहेत आता, उजेड आहे बऱ्यापैकी अजून पण. पावसाळा एकदा चालू झाला की हे वातावरण बघायला मिळत नाही लवकर. बाहेर सॉरी आतलं किचनचं पण जेवण वगैरे सगळं झालेलं आहे तयार, आणि सेटअप पण झालेलं आहे आपला. पाणी थोडं थंड करायला ठेवलं आहे, कारण 2-3 दिवस झालं पाणी थंड केलं नव्हतं, कारण वातावरण थंड होतं आणि आज ऊन पडल्यामुळे थोडीशी गरमी आहे. पण आज वातावरण गरम असल्यामुळे पाणी थंड करून ठेवतो आहे, जास्त नाही थोडंफार तरी थंड असावं. फॅमिली वगैरे पण सेटअप झालेलं आहे पूर्ण. काउंटर अजून सेट करायचा आहे. हा इकडे तंदूरचा आट्टा मळून ठेवला आहे, आणि हा इकडे तंदूर आपला पेटतोय. अजून एक नाही म्हणलं तरी 1/2 तास लागणार तंदूर येण्यासाठी. तर 7:30 वाजलेत खरे. पहिला टेबल लागलेला आहे आपला. अजून तंदूर मध्ये जाळ आहे, पण रोट्या मारू शकतोय आपण, एवढं पण वरती जाळ नाही आहे. ही आपली पहिली ऑर्डर म्हणते चिकन मसाला, 2 थाळ्याचा. हे ताटेकडे लागले. मावशी रस्स भरा. आतापासून प्रत्येक व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देणार आहे, कारण हा व्हिडिओ वाईफने केलेले आहेत बरेचसे व्हिडिओ इथून पुढे. तर ही आपली 2 चिकन थाळीची ऑर्डर होती, यांना रोट्या मारल्या होत्या आपण, यांना आता कडक रोट्या पाहिजे म्हणून सांगितले, त्याच्यामुळे आता ह्या आपण रोट्या पाहिजे. ह्या तंदूरला वरती आपण का लावलेत, कारण तंदूरला आता ताव भरपूर आहे आणि ह्या आतमध्ये ठेवल्या तर रोटी अक्षरशः करपणार, त्याच्यामुळे जेवढा ताव आहे वरती तेवढ्यावरती धरून यांना कडक करतोय. तर ह्या कडक रोट्या यांना लावलेत आणि ही ताटं मी पिकअप करतोय.
त्याच्यानंतर आपल्याकडे 3 थाळ्या चिकनच्या ऑर्डर आलेल्या आहेत. ते आपण त्यांची अंडेगरी भरतोय, अंडेगरी वाटी. ही त्यांची ताटं तयार झाली आहेत, चिकन फ्राय 3. अंडेगरी आता लावल्यानंतर आणि रोटी लावल्यानंतर ही ताटे पिकअप होतील. आज पण ऑर्डर बऱ्यापैकी येत आहेत. ही नेक्स्ट ऑर्डर आले 2 चिकन फ्रायची. हे आपण रसं बारडीतून असं रिफिल करत असतो प्रत्येक ताटाला. वाटे असं तांबडा पांढरा संपेल तसं या बारडीतून त्यांचं रसं रिफिल होतात. तर आता 10:30 सुमारे वाजले असतील आणि आता रसं आपल्याकडे खूपच कमी आहेत. जेवण संपत आलं आहे आणि आपल्याकडे आता 1 ते 2 टेबल आहेत अजून पण. त्यांना रसं रिफिल करायचे आहेत, त्यामुळे इथून पुढे शक्यता कमी आहे टेबल घेणं, कारण हे रसं त्यांच्यासाठी अपुरे पडणार. आणि हा आपला अळणी रसा, हा पण 4 ते 5 वाटे फक्त शिल्लक राहिला आहे. आता आपल्याकडे जो टेबल आहे त्यांचा राईस आपण देतोय. आपण थाळी रोट्या वगैरे खाल्यानंतर शेवटला राईस मागितल्यानंतर ग्राहकाने आपण राईस त्यांना सर्व करतो. थाळीबरोबर आपण राईस देत नाही. नंतर आपल्याकडे एक ऑर्डर आले चिकन 65 आणि त्यांचं हे ताट आहे चिकन मसाल्याचं. त्यांनी पहिला चिकन 65 मागवून घेतलं होतं, त्यांचा कोणतरी मित्र यायचा होता आणि हे त्यांच्या आता ताटं भरायला चालू आहेत. आता ताटामध्ये आपण चिकनची ताटं जी आहेत त्यांच्यामध्ये सोलकडी आहे, तांबडा पांढरा अळणी रस्सा, अंडाकरी वाटी, चिकनची प्लेट, चिकन 65, रोटी आणि राईस असते. ग्रीन चिकन ताटाचं बंद केलं आहे, कारण बऱ्याच ग्राहकांचं सजेशन आहे की ग्रीन चिकन नका देऊ, त्याच्याऐवजी पीस वाढवून द्या. तर मित्रांनो, किचन आणि बाहेरचं जो सिटिंग एरिया आहे तो पूर्ण क्लीन झालेला आहे. बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑफ केलेल्या आहेत. वाजलेले आहेत 12:15. क्लोजिंग स्टार्ट केले, बाहेरचं वाईंडअप झाले पूर्ण, क्लिनिंग वगैरे. आतलं बाकी आहे थोडंफार. किचन वगैरे साफसफाई झाले, भांडे वगैरे थोडेफार वायपिंग करायचे तेच राहिलेले आहेत. बाकी अपडेट अशा काही खास नाही, म्हणजे जसं काल जुने चालू होता तिनेच रेग्युलर चालूच होता, कंटिन्यू चालूच होता. आज व्हिडिओला बऱ्यापैकी व्हॉईस ओवर द्यावा लागणार आहे, कारण आतमध्ये लेडीज स्टाफ आहेत, त्यांनी वाईफने असे व्हिडिओ केलेले आहेत थोडेफार, त्यामुळे व्हॉईस ओवर जास्त प्रमाणात होईल व्हिडिओला. आउट ऑफ मेनूच्या थाळ्या काही गेलेल्या नाही आहेत. आपल्याकडं आज जेवढे ग्राहक आलं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे रेग्युलर ग्राहक होते आपले, जे कंटिन्यू येतात ते, आणि रेग्युलर ग्राहक परत व्हिजिट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जसं की आपल्या यूट्यूब चॅनलवरती रेग्युलर आपले जे व्ह्यूअर आहेत ते आज जे बघतायत आणि कंटिन्युअसली आपले व्हिडिओ बघतायत, जसं की तुम्ही, त्यामध्ये आपली ग्रोथ असते. जसं की तुम्हाला व्हिडिओ तो कंटेंट आवडतो असं एक सिद्ध होतं, म्हणजे आज व्हिडिओ बघितला परत तुम्ही सबस्क्राईब करून व्हिडिओ बघत राहता येणारे प्रत्येक दिवशीचे, त्यामुळं असं समजते की व्हिडिओ चांगले होत आहेत, हा काय जो कंटेंट आहे तुम्हाला आवडतो. तसंच आपलं जे हॉटेल बिझनेस जो आहे सिमिलर आहे, जेवण आवडतं म्हणून परत परत येत आहेत ग्राहक आणि त्यातच आपलं सगळं काही यश आहे जे आलं ते होईल. बिझनेस हळूहळू अजून पण जास्त वाढू शकतो. पावसाळ्यामध्ये मागच्या पावसाळ्याला आपलं यूट्यूब चॅनल नव्हतं, पण कम्पेअर करू शकतो मी ह्या पावसाळ्यामध्ये आणि मागच्या पावसाळ्यामध्ये काय बिझनेस होतो आहे त्या हिशोबानं, आणि ते अपडेट तुम्हाला मी नक्की देईन. बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन लोकमध्ये, तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.